मला खूप भारी वाटतंय. डेट अनाउन्स झाली आणि तुमच्या सगळ्यांबरोबर आणि या सगळ्या एक्सटेंडेड फॅमिली बरोबर मला वाढदिवस साजरा करता आला. थँक्यू सो मच टू ईच वन ऑफ यू. प्लीज केकचा आस्वाद घ्या. इंटरव्ह्यू काय होतच लागतो. केक संपवायचं भीती आहे मला. नेहमीप्रमाणे एक सेल्फी काढू सर प्लीज. नाही सब लोग या 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 फुगे हा आमचा दोघांचा चित्रपट. मी आणि स्वप्नील आम्ही दोघंही पहिल्यांदा एकत्र काम करत असलेला चित्रपट 2 डिसेंबर 2016 तुमच्या सगळ्याच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. याची कथा आमच्या दोघांची आहे, माझी आणि स्वप्नीलची. आणि जिममध्ये काम करता करता जिममध्ये चालता चालता सुचलेली गोष्ट आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आम्हाला अनेक वर्षांपासून होती आणि तशी संधी येत नव्हती. तर आता आपणच काहीतरी शोधून काढूया या भावनेतनं सुचलेला विषय. आणि तो सुचल्या आम्हाला दोघांना तो खूप आवडला आणि त्याच्यावरती काम करायला आम्ही सुरुवात केली. मग सगळी टीम एकत्र येत गेली आणि त्याच्यातनं हा चित्रपट फायनली निर्माण झाला. हेमंत डोमेनी त्याच्यावरती अप्रतिम स्क्रीन प्ले केला आणि त्याचे डायलॉग्स लिहिले. आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये स्वप्नीलसारख्या एका उत्तम अभिनेत्याकडनं, माझ्या एका अत्यंत जवळच्या मित्राकडनं मला खूप काही शिकायला मिळालं. त्याच्याकडनं एक एनर्जी मिळाली मला की जी काम करण्यासाठी अत्यंत आवश्यक होती. मला आजपर्यंत अशा पद्धतीच्या रोलमध्ये कधी कोणी पाहिलं नाही आहे, त्यामुळे अशा पद्धतीच्या भूमिकेत मला बघण्याची ही पहिली वेळ आहे. स्वप्नील आणि माझं कथालेखक म्हणून सुद्धा हा डेब्यू आहे, कारण आमच्या दोघांचं नाव कथालेखक म्हणून सुद्धा पहिल्यांदा लागतं आहे. सो अशा अनेक गोष्टी पहिल्यांदा या सिनेमाच्या बाबतीत घडतात आणि एक तजेलापण आहे या सिनेमाच्या विषयामध्ये, एक गंमत आहे या सिनेमाच्या विषयामध्ये. आणि मला असं वाटतं त्यातला प्रत्येक कलाकार, त्यातलं प्रत्येक गाणं, त्यातली प्रत्येक फ्रेम ही ताजंतवानं करणारी. आणि मला खात्री आहे की 2 डिसेंबरनंतर तुम्हाला सुद्धा आमच्याबरोबर या फुग्यांबरोबर उडायला नक्की खूप आवडणार आहे. थँक्यू. नमस्कार, मी स्वप्नील भावे आणि तुम्ही पाहता मराठी कट्टा. हा नमस्कार, मी सुबोध भावे आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा.